जाएगा। मी शेगाव शहराध्यक्षा डॉक्टर ज्योति दिलीप बुदडा, महिला आघाड़ी शहराध्यक्षा। आज आम्ही इथे शिवाजी पुतळ्यासमोर आंदोलन के लिए भ्रष्टाचार म्हणजे कांग्रेस, कांग्रेस दुसरे नावच भ्रष्टाचार है। आता कितीतरी भ्रष्टाचारी समोर आलेले आहे। आता एक नवीन प्रकरण उघडकीस आलेले आहे, एक कांग्रेस के धीरज सौ, त्यांनी इतका मोठा भ्रष्टाचार केला आहे की अक्षरशः मशिनी सुद्धा बंद पडल्या। आता इतकी गरीब जनतेची, मध्यमवर्गीय जनतेची पिळवणूक होत आहे। आता आम्ही कसे काय राहू, कसे काय आपल्या देशाचं होईल? एक आम्ही हे सहन होऊ देणार नाही, आणि आज जनतेसमोर हे उघडकीला आलंच पाहिजे। त्यासाठी आम्ही त्यांचा पुतळा चपलेचा हार घालून लाथा मारून हे आम्हाला योग्य वाटत नाही। तरी हे इतकं आवश्यक झालेलं आहे की जनतेला खरं काय आहे ते माहीत असलं पाहिजे। एवढ्या वर्षापासून काँग्रेस आहे आणि एवढे भ्रष्टाचारी नेते त्याच्यात जन्माला आलेले आहे, तर गरीब जनतेची किती पिळवणूक होत आहे। त्याच्यासाठी हे आंदोलन असेच चालू राहणार आहे आणि असंच सर्व प्रकरणं उघडकीस येणार आहेत, आणि आम्ही शांत बसणार नाही, आम्ही आंदोलन करत राहू। कृपया जनतेने आम्हाला साथ द्यावा, प्रसिद्ध द्यावा। आणि काँग्रेस म्हणजेच भ्रष्टाचार, काँग्रेस म्हणजेच भ्रष्टाचार। मैं शेगाव बीजेपी महिला आघाड़ी शहराध्यक्षा डॉक्टर ज्योति दिलीप बुदड़ा, आज हम सब महिलाओं ने और बीजेपी महिलाओं ने यहाँ शिवाजी चौक में आंदोलन किया है। कांग्रेस यानी भ्रष्टाचार, भ्रष्टाचार, भ्रष्टाचार का नाम ही कांग्रेस का नाम ही भ्रष्टाचार है। अभी तक कितनी नेता जो खासदार है, आमदार है, वो भ्रष्टाचारी निकले। और एक नए धीरज साहू भी एक सामने आए, उन्होंने इतना 300 करोड़ का भ्रष्टाचार किया है कि अक्षरशः पैसे मोजने की मशीन भी बंद पड़ गए उनके सामने। तो आज हम महिला आंदोलन, उनका पुतला यहाँ चप्पलों का हार पहन के लात मार के हम निषेध व्यक्त कर रहे हैं, और ये जरूरी है क्योंकि गरीब जनता और मध्यम वर्गीय जनता, उनके कितने हाल हो रहे हैं, अपने खून पसीने की कमाई उनको ऐसे भ्रष्टाचार में जा रही है लोगों। तो यह जरूरी है कि हम आंदोलन आएंगे और हम सब महिलाओं को एक साथ करके चुप नहीं बैठेंगे। मी सौ कल्पना संजय मसने, प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा लोकसभा प्रमुख, आज इथे शेगाव शिवाजी महाराज चौक इथे आंदोलन करण्यात येत आहे महिला मोर्चाच्या वतीने। कारण झारखंडमध्ये काँग्रेसचे नेता खासदार गेले 3 टर्ममध्ये ते खासदार राहिलेले आहेत, त्यांचा भ्रष्टाचार पाहता त्यांच्या घरामध्ये 300 करोडची रोकड सापडली। अक्षरशः रोकड एवढी मोठी होती की मशिनी बंद पडल्या। जर गेले 60 वर्षामध्ये ही काँग्रेस अशीच गरिबांची पिळवणूक करत आलेली आहे आणि गरिबांचा पैसा खात आलेली आहे, असे ह्या काँग्रेसवाल्यांचा निषेध असो। आपण काय केलं? आज आम्ही इथे आंदोलन केलं की जेणेकरून त्यांचा भ्रष्टाचार समोर यावा आणि जनतेच्या प्रत्येकाच्या तो समोर यावा, प्रत्येकाला समजावं। काय आंदोलन केलं आपण? आज जे धीरज साहू आहेत त्यांचा आम्ही पुतळ्याला इथं चप्पलचा हार घातला, त्यांना लाथा बुक्क्यांनी मारलं, असं आम्ही इथे आंदोलन केलं।